विके घराण्याचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ यंदा सगळ्या महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी येथून भाजपाच्या डॉक्टर सुजय विखे यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला आहे. लोकसंपर्क व सर्वसामान्यांचा नेता या प्रतिमेमुळं फार्मात असलेल्या लंके यांनी विखेविरोधाची मोड बांधत सुजय विखे यांच्यापुढे चांगलेच आव्हान उभे केले. त्यात भाजपा अंतर्गत नाराजीनेसुद्धा टोक गाठल्याने कधी नव्हे ते विखे पाटील खंडित सापडल्याचं पाहायला मिळत आहे. नगरमध्ये सर्वदूर लंकेंचा डंका कसा वाजतोय आणि विखेंचा गड पडण्याची चिन्ह कशी स्पष्टपणे जाणवत आहेत याचा घेतलेला बोलबिंदासने आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 1952 ते 1996 नगर दक्षिण हा मतदारसंघ पूर्णपणे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यशवंतराव गडाख येथून सलग 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले. 1998 युतीत असलेल्या शिवसेनेकडून निवडणूक लढवत बाळासाहेब विखे पाटील यांनी हा गड भेदला. त्यानंतर भाजपकडून दिलीप गांधी यांनी देखील 3 वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. असं असलं तरी या मतदारसंघावर कोणत्याही पक्षापेक्षा अधिक वर्चस्व राहिलं ते विखे घराण्याचं. विठ्ठलराव विखे पाटील, बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे आणि आता सुजय विखे अशा 4 पिढ्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. तर विखे मैदानात नसतील तर त्यांनी ठरवलेला उमेदवारच खासदार होणार हे सुद्धा निश्चित असायचं. अशा या सबकुच विखे पाटील असा शिरस्त्र असलेल्या या मतदारसंघात यंदाच्या खेपेला मात्र परिवर्तनाचं वारं जोरात वाहताना दिसतंय. पारनेरचे आमदार म्हणून ठसा उमटवलेल्या लंके यांनी मैदानात एंट्री केल्यापासून चित्रच बदलल्याचं पाहायला मिळतंय. विधानसभा निहाय विचार करता नगरमध्ये शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यातील शेवगाव, नगर शहर, श्रीगोंद्यात भाजपाचे तर राहुरी, पारनेर व कर्जत जामखेड येथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. शेवगाव येथे मोनिका राजाळे, नगर शहरात संग्राम जगताप तर श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते हे विखेंच्या पाठीशी असतील. मात्र वयाचा विचार करता पाचपुते किती मदत करू शकतील हा प्रश्न आहे. राहुरीत प्राजक्त तनपुरे यांची लंकेना साथ आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे युवा नेते व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीसुद्धा लंकेन यासाठी मोठी ताकद लावली. माजी मंत्री व कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे हे सुद्धा नगर लोकसभामधून लढवण्यास इच्छुक होते. 2019 निवडणुकीत विखेंनीच आपला कार्यक्रम केला अशी त्यांची भावना आहे. शिंदे व विखेंमधील संघर्ष टोकाला गेल्याचं मध्यंतरी पाहायला मिळालं होतं. फडणवीस यांच्या मध्यस्थीनं शिष्टाई झाली असली तरी विखेंनी दाखवलेले उपद्रव मूल्य पाहता शिंदे त्यांना कितपत साथ देतील याबाबत साशक्यता आहे. कोपरगावमधील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे व विखेंमधील वाद सर्वश्रुत आहे. तर लंके यांच्याशी कोल्हे यांचा चांगला दोस्ताना आहे. त्यामुळे मतदारसंघ वेगळा असला तरी कोल्हे समर्थकांची साथ लंकेना मिळू शकते. माजी आमदार शिवाजी कर्डिले हे विखेंना साथ देताना दिसत आहेत. मात्र कर्डिले यांच्या अलीकडेच व्हायरल झालेल्या व्हिडिओने त्यांच्याबरोबरच विखेही अडचणीत आल्याचं दिसतं. या व्हिडिओत कर्डिले यांनी दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांना दमबाजी केल्याने त्यावरून वादळ उठल्याचं दिसून येतं. लंके समर्थक व विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला असून बकास पर्व ह्या बॅनरखाली विखे यांच्याविरोधात रान उठवण्यात येत आहे. त्यात गांधी कुटुंबियांचीही नाराजी विखेंना महागात पडू शकते. एकूणच निलेश लंके व सुजय विखे या दोन्ही उमेदवारांचे बलाबल लक्षात घेतले तर दोघेही तोडीस उमेदवार म्हणता येतील. कोरोना काळातील कामामुळे प्रकाश झोतात आलेल्या लंके यांची लोकसंपर्क ही जमेची बाजू आहे. त्यांचा वावर हा सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे असतो. शेतकरी, शेतमजूर, कार्यकर्ते, कुणाच्या घरी हक्काने जाणे, चटणी बाकर खाणे, सहज संवाद साधणे यातून ते सर्वांना आपलेसे करतात. काही दिवसापूर्वी सुजय विखे यांनी इंग्रजी भाषेवरून त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र त्यावरून सुजय विखेच ट्रोल झाले. अगदी ग्रामीण भागातही त्याचे पडसाद उमटले. लोकांची भाषा महत्त्वाची की काम महत्त्वाचे की इंग्रजी महत्त्वाची असे प्रश्न उपस्थित केले गेले. लंके समर्थकांनीसुद्धा याचे चांगलेच भांडवल करत सुजय विखे यांना कोंडीत पकडण्याची संधी बरोबर साधली. या भागात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. कांदा उत्पादकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. कांदा उत्पादक गेले कित्येक वर्षापासून अडचणीत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी भोवणार व कुकडीच्या पाण्याचे कोलमडलेले नियोजन हे सुद्धा विखेंना भोवणार असे नगरमध्ये बोलले जात आहे.
खरं तर विखे यांच्यापासून भाजपाचे मूळ कार्यकर्तेसुद्धा काही अंतर राखून आहेत. विखे हेही नेहमीप्रमाणे स्वतःच्या यंत्रणेमार्फत प्रचाराला लागलेत, त्यामुळे भाजपा कार्यकर्ते व विखे ही जरी आणखीनच रुंदावते, विखे भाजपाच्या निष्ठावंतावर कुरवड्या करण्यातच कायम धन्यता मानतात ही भावना बळावत चालली. त्याचे परिणाम सुजय यांच्या मतावर होऊ शकतात. विखे पाटील व शरद पवार हा संघर्ष महाराष्ट्राने अनेकदा अनुभवला आहे. आता लंके यांच्या रूपाने पवारांचा पट्ट्या मायरात उतरला आहे. साम दाम दंड भेद अशी सगळी आयुधे वापरण्यात विखे घराण्याकडे मास्टर की आहे, त्यामुळे आजपर्यंत तरी विखेंना तगडे आव्हान देता आलेले नव्हते. लंके यांनी मात्र ही नवी तुतारी प्राणपणाने फुंकलेली दिसते. या तुतारीतून लंकेंचा डंका वाजणार की विखेंचा बोऱ्या वाजणार हेच आता आपल्याला पाहायचे आहे. आपल्याला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.